निसर्ग चक्रीवादळामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील किनारपट्टी गावांना जोरदार फटका बसला असून यामध्ये सर्वाधिक नुकसान दापोली आणि मंडणगड तालुक्यात झालं आहे संपूर्ण जिल्ह्यात सत्तावीस हजार सातशे ब्याऐंशी घरांची पडझड झाली या वादळात तीन हजार दोनशे झाडं कोसळली असून हजारो वीज खांब देखील जमीनदोस्त झाले आहेत वादळामध्ये मनुष्यहानी झाली नसली तरी अकरा जनावरांना जीव गमावावा लागलाय तर दापोली आणि मंडणगडमध्ये संपर्क यंत्रणाच कोलमडली आहे जिल्ह्यातील सत्तावन्न पॉईंट एक्क्याऐंशी हेक्टर जमिनीवरील पिकांना चक्रीवादळाचा तडाखा बसलाय यामध्ये आंबा काजू नारळ पोफळी या बागांचंही मोठं नुकसान आहे जिल्ह्यातील एक्केचाळीस शासकीय इमारतींचं नुकसान झालं यामध्ये मंडणगड तालुक्यातील सात इमारती दापोलीतील एक महाविद्यालय एक शासकीय गोदाम खेडमध्ये पाच गोठ्यांचे गुहागरमध्ये एक टॉवर आणि दोन शासकीय